नमस्कार मंडळी तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की विंटरमध्ये आपल्या स्किनची काळजी कशाप्रकारे घ्यायची आहे कारण विंटर चालू झाला आहेच तर तसे तसे आपले ब्युटी प्रॉब्लेम्स पण चालू झाले बरेच जण वेगवेगळे उपाय करत राहतात तर तुम्ही नेमकं काय करायला पाहिजे ते मी या तुम्हाला या तर अशा टिप्स तुमच्यासाठी मी या व्हिडिओमध्ये घेऊन आली आहे ज्या तुम्ही दहा टिप्स नक्की फॉलो करायला पाहिजे विंटरमध्ये ज्यामुळे तुमची जी स्किन आहे ती सॉफ्ट राहील आणि ग्लो पण करेल तर जास्त वेळ न करता तुम्हाला घेऊन जाते व्हिडिओकडे तर व्हिडिओ नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी दा गोल्डन टिप्स सांगणार आहे तर त्या गोल्डन टिप्स कुठल्या आहेत त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला करूया स्टार्ट आजचा व्हिडिओ तर नंबर ची जी, जी टिप्स आहे ती म्हणजे कोकोनट ऑइल तर कोकोनट ऑईल ही नॅचरली मॉइश्चरायज करते आपल्या स्किनला आणि जे आपली स्किनमधला ग्लो असतो तो, तो बाहेर काढण्यास आपल्याला मदत करते तर तुम्ही सकाळी आंघोळीच्या आधी चेहऱ्याची हातापायाची छानपैकी हलक्या हाताने मसाज करू शकता कारण यामुळे तुमच्या स्किनमध्ये जे कोकोनट ऑइल आहे ती ॲब्झॉर्ब होईल आणि तुमच्या स्किनचा जो सॉफ्टनेस आहे तो बाहेर येईल आणि तुमची स्किनसुद्धा ग्लो करायला लागेल ही सुद्धा आणि रात्री झोपताना रोज हा जो उपाय आहे तुम्ही रोज करा रेग्युलरली कारण यामुळे तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये मो खूप मोठा बदल दिसेल तर कोकोनट ऑइलनी तुम्ही दोन वेळा नक्की मालिश करा रात्री झोपताना आणि सकाळी आंघोळीच्या आधी तर यामुळे तुमचा ड्रायनेस हा पूर्णपणे निघून जाईल तर हा उपाय नक्की करा तर दुसरी जी टिप्स आहे ती म्हणजे आपलं मिल्क तर जी मिल्क आहे ती आपल्या स्किनसाठी म्हणजे दूध हे आपल्यासाठी खूपच छान आहे कारण बरेच जण दुधामध्ये हळद घेतात वेगवेगळे बादाम घेतात तर तुम्ही काही पण ट्राय करू शकता पण दूध हे नॅचरली क्लीन जर आहे हे तर आपल्याला माहितीच आहे तर दुधाचा उपयोग असा करू शकता तुम्ही की जे दूध आहे त्याने हलक्या हाताने तुमच्या चेहऱ्याची मसाज करू शकता पाच दहा मिनटे आणि हातापायाचीसुद्धा मसाज करायची दुधाने किंवा एक छान उपाय सांगते तुम्हाला घरची जे दुधावरची साय असते घरची तर ती तुम्ही मॉइश्चरायझर म्हणजे रात्री झोपताना त्यांनी मसाज करावी का आणि ते तशीच राहू आणि सकाळी आंघोळीच्या आधीसुद्धा एकदा करायची कारण यामुळे तुमच्या स्किनवरती खूप मोठा बदल दिसतो कारण हे नॅचरली म्हणजे आतमधून तुम्हाला मॉश्चर मॉश्चुरायझर देते दूध आणि चेहऱ्यावरचा पण ग्लो दिसतो तुम्हाला जर तुम्ही हे डेली ट्राय केलं ना तर तुम्हाला याचा नक्की फायदा दिसेल तर तुम्ही एकदा हे नक्की ट्राय करा पण रेग्युलर करायचं आहे आणि कॉटनच्या साह्याने जी डलनेस असते आपला मळ असतो स्किनवरती ते तुम्ही कॉटनच्या साह्यानी म्हणजे आपल्या फेसचा आणि नेकचा जो भाग आहे तो साफ करू शकता कारण हे क्लिन्झर आहे तर याचा तुम्हाला खूप फायदा होईल तर तुम्ही दुधामध्ये जे कुठले तुम्ही इन्ग्रेडियंट आवडतात ते घेऊ शकता किंवा तुम्ही रात्री तसं पण घेऊ शकता आणि मसाज मात्र महत्त्वाची आहे कारण तुमची जी रखरख झालेली स्किन आहे त्याचा खूप मोठा बदल बघायला मिळेल तर तुम्ही हा दुधाचा जो उपाय आहे तो करा कारण की तुमच्या ज्या स्किनमधल्या जे मॉइश्चरायझर गायब होते ही कोणाकोणाची एकदम फाटून जाते स्किन तर त्यांना कळत नाही नेमकं काय का करायला हवं तर तुम्ही म्हणजे याकडे तुम्ही दुधाकडे थोडं लक्ष द्या आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या स्किनची काळजी घ्यायलाच पाहिजे हिवाळ्यात तर दूध हे खूप छान आहे तर तुम्ही हे नक्की ट्राय करा तर तसंच तुम्हाला म्हणजे आता व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे की आणखी आपण काय काय करायला पाहिजे तर आपल्या नंबर तीनची जी टिप्स आहे ती म्हणजे आपल्या घरी असलेलं लोणी तर आपले ओठ खूप फाटतात कोणाकोणाचे ओठ पूर्ण फाटून जातात तर त्यांना कळत नाही नेमकं काय करायला पाहिजे तर घरचं जे लोणी असते जे घरी तयार करतो आपण तर ते तुम्ही अशा एका कंटेनरमध्ये ठेवू शकता स्टोअर करून फ्रीजमध्ये आणि रोज रोज डेली करा तुमच्या ओठाची मसाज करा लोणीने रात्री झोपताना दोनदा यूज करू शकता तुम्ही सकाळी सकाळी म्हणजे आपण काही खातो वगैरे तर ते आपल्या पोटामध्ये निघून जाते खाताना तर रात्री बेस्ट आहे तर रात्री तुम्ही थोडी हलक्या हाताने आपल्या ओठांवरती मसाज करा याचा एवढा फायदा होईल की तुम्हाला सतत लिप बाम लावावी लागणार नाही दिवसभरातून बघा तुम्ही हा फरक नक्की ट्राय करा तर नंबर चारची जी आपली टिप्स आहे ती म्हणजे अलोवेरा तर अलोवेरा जेल हा खूप छान आहे आणि माझा फेवरेट आहे तर अलोवेरा जेलने तुम्ही मसाज करा सकाळ संध्याकाळ आंघोळीच्या आधी आणि रात्री झोपताना कारण यामुळे तुमची स्किन एकदम बेबीसारखी होईल आपल्या तर हा उपाय नक्की ट्राय करा खूप मॉइश्चरायझर करते तुमच्या स्किनला आणि आपला नंबर पाचचा जो उपाय आहे तो आहे म्हणजे अँटीसेप्टिक टर्मरिक तर टर्मरिकच्या असे टॅबलेट करू शकता किंवा रात्री झोपताना दुधामध्ये घ्या याचा खूप फायदा होईल किंवा तुम्ही सकाळी फेस मास्क तयार करू शकता दुधासोबत आणि तो आपल्या चेहऱ्यावरती लावून ठेवायचा पाच दहा मिनटासाठी आणि नंतर धुऊन टाकायचा तर यामुळे तुमची स्किन खूप ग्लो करेल आतून ग्लो करेल जेव्हा दूध आणि हळद घेसाल तर नक्की ट्राय आणि नंबर सहाचा जो उपाय आहे तो आहे म्हणजे अलमंड टमंड हे खूपच छान आहे तर तुम्ही हे भिजवून खाऊ शकता किंवा दुधासोबतही घेऊ शकता आणि नंबर सात चा जो उपाय आहे तो आहे जो उपाय आहे तो म्हणजे गुलाबजल तर गुलाबजलने आपली स्किन एकदम गुलाबरीसारखी होईल गुलाबासारखी सॉफ्ट मऊ तर यासाठी तुम्ही कॉटनच्या गुलाब गुलाबजल आपल्या चेहऱ्यावरती लावून तसंच राहू देऊ शकता दिवसभरासाठी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही कॉटन त्यामध्ये पूर्ण भिजवून तो चेहऱ्यावरती पाच दहा मिनटासाठी ठेवू शकता तर हे नक्की ट्राय करा यामुळे तुमची स्किन गुलाबासारखी होईल आणि नंबर नऊचा जो उपाय आहे तो म्हणजे व्हायटमिन ई तर ई ईच्या कॅप्सूल बरेच जण पोटात घेतात पण त्याच्यापेक्षा तुम्ही जर चेहऱ्यावरती मसाज केली तर खूप छान फायदा होईल तर नक्की ट्राय करा आणि नंबर दहाचा जो उपाय आहे तो आहे म्हणजे अलोवेरा जेल अल्मंड आणि केसर तर तुम्ही काय करू शकता हे तिन्ही इनग्रेडियंट एकत्र घेऊन मिक्सरमधून काढून याचा एक क्रीम तयार करू शकता आणि ते रोज रात्री लावून झोपू शकता किंवा सकाळी लावून पाच दहा मिनिटासाठी ठेवलं तरी चालेल तर हे नक्की ट्राय हे एका कंटेनरमध्ये स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवू शकता कारण यामुळे खूप छान ग्लो येईल तर नक्की ट्राय करा ह्या दहा टिप्स तुमच्या गोल्डन टिप्स म्हणजे तुमच्या हेअरबद्दल तर तुमचे हेअर हे खूप खराब होतात गळतात डँड्रफ होतो आणि खूप सारे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात तर त्याचं मूळ कारण म्हणजे तुमचा टॉवेल हा टॉवेल तुमचा सॉफ्ट असायला पाहिजे कारण टॉवेलमुळे खूप प्रॉब्लेम्स होतात आणि जर तुमचा सॉफ्ट टॉवेल असेल तर त्याचा खूप फायदा होतो तर टॉवेल सॉफ्ट यूज करा कारण आपल्या केसांमध्ये डँड्रफ असतो बऱ्याचपैकी तर त्यासाठी आपण म्हणजे काय करायला पाहिजे ज्या बारीक बारीक गोष्टी असतात त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे जसे की आपले क्लचर तर क्लचर हे आपण गरम पाण्यामध्ये धुवून घेतले पाहिजेत त्यामुळे त्यामध्ये जी घाण आहे ती साफ होईल आणि डॅनड्रप पण निघून जाईल आणि सेकंड म्हणजे असा एक ब्रश मिळतो मार्केटमध्ये तर असा एक ब्रश किंवा दुसऱ्या मिळतो तो, तो पण घेऊ शकता यावरती शॅम्पू घेऊन तुम्ही तुमच्या हेअरवरती असं धुवायला पाहिजे तुमचे जेव्हा शॅम्पू करता तेव्हा असं जर तुम्ही चार पाचदा केलं तुमचा पूर्ण डँड्रप नाहीसा होतो बराच फरक दिसतो तर नक्की ट्राय करा आणि जे आपण मास्क यूज करतो त्याचा खूप फायदा होतो जसं दह्याचं मेथीचं आणि कढीपत्त्याचं तर त्याचा खूप फायदा होतो आणि तुम्ही आणखी कशा प्रकारे आपल्या स्किनची काळजी घेतली पाहिजे त्यासाठी ह्या काही टिप्स आहेत की तुम्ही मॉइश्चरायझर करायला पाहिजे क्लिन्झिंग करायला पाहिजे हायड्रेट करायला पाहिजे तुमच्या स्किनवरती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता ही आहे तर व्हेजिटेबल्स हे डेली यूज करा का कारण की यामुळे तुमच्या स्किनवरती खूप छान ग्लो येतो आणि हेअर प्रॉब्लेम पण कमी होतो तुम्ही सॅलेड घेऊ शकता कारण सॅलेडमुळे खूप फायदा होतो किंवा तुम्ही आपले साधे व्हेजिटेबल तसे पण जेवताना यूज केले तर चालतात कारण व्हेजिटेबल्समध्ये आपल्याला सर्व व्हायटमिन्स मिळतात तर हे तुम्ही नक्की ट्राय करा व्हेजिटेबल्स आपल्या जेवणामध्ये यूज करा नेहमीसाठी कारण त्यामुळे हेअरफॉल होत नाही खूप कमी घडतात केस कारण की वायटमिन्स आपल्याला हे भाजीपाल्यामधून डाळीमधून मिळतात तर तुम्ही आपल्या जेवणात याचा उपयोग करायला पाहिजे आणि तसेच तुम्ही आणखी कुठल्या टिप्स यूज केल्या पाहिजेत त्यासाठी सॉफ्ट टॉवेल यूज करायचा वॉर्म वॉटर घ्यायचं आणि तसेच स्किनसाठी कसा टॉवेल यूज करायचा एक व्हिडिओ दाखवते बघा तुम्ही Very, very soft, like बोनस म्हणजे गोल्डन टिप्स तर ह्या फॉलो करा तुम्ही याचा खूप छान फरक दिसेल तुमच्या स्किनवरती आणि मोठा बदल दिसेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ बघितला धन्यवाद तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका